अंबुलगा येथे वीज कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू. मुखेड तालुक्यातील मौजी अंबुलगा येथील महिला चंद्रकलाबाई व्यंकटराव झाडे वय 42 वर्ष यांचे दिनांक 31 मे रोजी सायंकाळी 5:45 अंगावर वीज कोसळून जागीच दुर्दैवी आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सध्या मान्सूनचे पूर्वागमन होत असल्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे अमोसमी अवकाळी वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. या वादळी वाऱ्यांमुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे खूप मोठे नुकसान होत आहे. सध्या विजेच्या कडकडाटांसह ढगांचा गडगडाट अनेक ठिकाणी वीज कोसळून जीवितहानी झाली आहे. यामध्ये अंबुलगा बुद्रुक येथील महिला चंद्रकलाबाई व्यंकटराव झाडे यांच्यावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, सतीश वाघमारे, नांदेड. शिक्षण हा वास्तविक स्वातंत्र्याचा मार्ग आहे. यशस्वी जीवनाचा मूलमंत्र शिक्षण हा विचार घेऊन चालणारे महाराष्ट्रातील एकमेव फाउंडेशन म्हणजे लोकविकास मागासवर्गीय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. संस्थापक अध्यक्ष परमेश्वर माणिकराव अडगुलवाड, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. संस्थेत सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा: 7775899147 परमेश्वर अडगुलवाड, 9921870338 नागनाथ ससाणे. ताज्या अपडेट्ससाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.